महापालिका प्रशासनानं के एम टी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सातपैकी पाच मागण्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेतलाय तरीही के एम टी कर्मचाऱ्यांनी संप मागं घेण्याबाबत भूमिका जाहीर केली नसल्यानं पेच निर्माण झालाय गुरुवारी मध्यरात्रीपासून के एम टी विभागातील सातशे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत या संपामुळे के एम टीची चाकं एकाच जागी थांबून राहिल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे के एम टी विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं यासह अन्य मागण्यांसाठी परिवहन विभागातील कर्मचारी महापालिका प्रशासनासोबत संघर्ष करत आहेत यासंबंधी कर्मचारी संघटनेनं आंदोलनाची हाक दिल्यावर प्रशासनानं तीस नोव्हेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती मात्र ती पूर्ण झाली नसल्यानं गुरुवारी मध्यरात्रीपासून के एम टी कर्मचारी संपावर गेले आहेत विविध सहा विभागातील सातशे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत यामध्ये ड्रायव्हर कंडक्टर रोजंदारी कर्मचारी वर्कशॉपमधील कर्मचारी तसंच परिवहन कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत सुमारे सातशे कर्मचारी या संपात एकजुटीनं उतरल्यामुळं हो, रोज रस्त्यावरून धावणाऱ्या पासष्ट के एम टी बसेसची चाकं थांबली आहेत शास्त्रीनगर इथल्या बुद्ध गार्डन मध्ये बसेस थांबून आहेत शहर आणि उपनगरांना जोडणारी आणि दररोज सत्तर ते पंच्याहत्तर ठप्प झाली यातून आज दिवसभरात या संपामुळे परिवहन विभागाला आठ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय दरम्यान अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटना नेत्यांबरोबर चर्चा आणि वाटाघाटी करण्याचा पहिला प्रयत्न केला मात्र सातवा वेतन आयोग आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी ठोस लेखी आश्वासन दिल्याशिवाय हा संप मागं घेतला जाणार नाही असं संघटना नेत्यांनी सांगितलंय यानंतर सायंकाळी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या समवेत संघटना नेत्यांची चर्चेची दुसरी फेरी झाली त्यामध्ये के एम टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी प्रशासनानं तत्वत मान्य केली आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाची काही मार्गदर्शक तत्वं आहेत त्याबाबत शासन स्तरावर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं या दोन प्रमुख मागण्यांवर ही सकारात्मक चर्चा झाली याचबरोबर गणवेश महागाई भत्ता दीपावली ॲडव्हान्स अनुकंपा नियुक्ती यावरही प्रशासनानं सकारात्मक चर्चा केली आहे तरीही संपावरील कर्मचाऱ्यांचं मत जाणून घेतल्याशिवाय संप मागं घेतला जाणार नाही असं संघटना नेत्यांनी स्पष्ट केलं त्यामुळं संपाची कोंडी कायम राहिली आहे या चर्चेनंतर आयुक्त मंजु के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना माहिती देताना एम टी विभागामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सध्या दरमहा चार कोटी रुपयांचा बोजा पडतोय तसंच सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर यामध्ये दरमहा ऐंशी लाखाची भर पडणार आहे आर्थिक स्थिती बिकट असतानाही महापालिकेनं केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी दर्शवली आहे या गोष्टीचा विचार करून संप मागं घ्यावा असं आवाहन प्रशासकांनी आहे